आणि गाडगे महाराजांच्या नावाने केंद्र सरकारने चालवलं पाहिजे. काही चालवलं त्यांची फार मोठी अडचण आहे. आरएसएस वाल्याची सगळ्यात मोठी अडचण काय आहे? रस्ते साफ होऊन जाऊ द्या, चौक साफ होऊन जाऊ द्या, ग्राउंड मैदान साफ होऊन जाऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. हे नको साफ व्हायला पाहिजे. आणि संत गाडगे महाराज दिवसा रस्ते झाडायचे, दिवसा पटांगण साफ करायचे, दिवसा सगळं गाव धुवून काढायचे आणि रात्री कीर्तनामध्ये हे धुवून काढायचं. हे डोकं हा जो मेंदू हा मेंदू साफ नाही झाला पाहिजे म्हणून संत गाडगे महाराजांचं नाव या मोदी सरकारने स्वच्छता अभियान. स्वच्छता अभियान म्हणजे फक्त रस्तेच साफ करा, डोकं साफ करायचं नाही. डोक्यामध्ये जी 5000 वर्षापासून घाण आहे ना, ती घाण तशीच राहू द्या, दुर्गंधी तशीच राहू द्या. हे या डोक्याची मशागत करण्यासाठी अनेक महापुरुष खपले ना, सगळं आयुष्य गेलं ना. बुद्ध, चार्वाक, सगळी संत परंपरा बहुजन समाजाची, तुकाराम महाराजांपासून तर संत गाडगे महाराजांपर्यंत, तात्यासाहेब महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, कांचीराम साहेब, अशी सगळी बहुजन समाजाची परंपरा आहे ना. हे डोकं मशागत करण्यासाठी ते अवजार घेऊन तयार आहे, आपल्या बांधावर उभे आहेत. मग तुम्ही काय सांगताय त्यांना? खबरदार माझ्या शेतात यायचं नाही. तुम्ही त्या महापुरुषांना काय सांगतात? बांधावरच राहा तिकडे, माझ्या शेतात यायचं नाही, माझं शेत साफ करायचं नाही. विचार करा की एखादं शेत जर एक वर्षापर्यंत जर आपण केलंच नाही, तसंच पडून राहिलं, पडीक पडून राहिलं, गेलोच नाही आपण बघायला, तर एका वर्षामध्ये त्या शेतामध्ये बोरी, बाबडी, दणकट, कुसकट, कुंदा, दरवडी हे सगळं असं उगून येतं त्या शेतामध्ये. एकाच वर्षामध्ये त्या शेतामध्ये काय काय उगून येतं? बोरी, बाबडी पासून ते सगळे टन टन वगैरे सगळं. तर एका वर्षामध्ये जर शेतामध्ये एवढी घाण होत असेल तर हे जे शेत आहे ना आपलं, हे शेत 5000 वर्षापासून पडीक आहे. हे शिक्षण बंद, ज्ञान बंद, वाचणं बंद, लिहिणं बंद, सगळेच बंद, पडीक आहे. तर 5000 वर्षांनी इथं किती बोरी, किती बाबडी आणि किती कुंदा, किती दरवडी इथं उगवली असल्याचा विचार करा. अति कुंदा दरवडी काढण्यासाठी सगळे प्रयत्न करतायत. बुद्ध, शाहू फुले, आंबेडकर, सगळे सगळे बहुजन समाजाची संत परंपरा, हे सगळे महापुरुष आपलं आयुष्य, पूर्ण आपलं आयुष्य त्याग करतायत, बलिदान करतायत आणि सांगतायत की बाबा रे ही जरा तुमच्या डोक्यातली घाण काढून टाका, आम्ही तुमच्या शेताची मशागत करून देतो.